आता जातो डॉक्टरांनी हुडकतो म्हणजे हुडकतोच. खरंच? हा मग तुला काय खोटं वाटतोय? अगं डॉक्टरांनी हुडकल्याशिवाय वाड्यात पाऊल बी ठेवणार नाही मी. तेवढं 20 रुपये दे ना. तरी म्हणलं यो माणूस कसा काय सुधारला, माहित तरी जाणीव ठेवा काय गोष्टींची. अगं जाणीव आहे म्हणून त्यासनी हुडकायला निघालोय, मग तुला त्याच काहीच वाटत नाही. आणि तुला डॉक्टरांसाठी 20 रुपये द्यायची दहानत नाही. राहू दे, आता मी लोकांकडे जातो 20 रुपये मागतो आणि डॉक्टरांना हुडकतो म्हणजे हुडकतोच. काय करायचं या माणसाच? कंगडी बाबा जमलं तर आमच्या यांना जरा अक्कल द्या, डॉक्टरांना सुखरूप घरी पाठव. मंगलताई सा डॉक्टर, डॉक्टर तू गुरुजी, गुरुजी खरंच जागृत आहे तुम्ही. जय कंगडी बाबा, आमच्यावर अशीच कृपा ठेवा. डॉक्टर बाबा कुठं गेलो होतो तुम्ही? आम्हाला चैन पडत नव्हतो. अहो मंगल ते इथेच तर होतो, माझ्या गुरुंना माझ्या कंगणी बाबांना शरण गेलो होतो. एकदा जर का त्यांना शरण गेलो तर मी कोणासमोर येत नाही. अहो ती समज खरं आहे, पण सांगून जायचं ना, काळजी वाटत होती आम्हाला. हो मंगल ताई माझं चुकलं, इथून पुढे मी नक्की सांगून जाईन. मंगलवाईनी डॉक्टर तुम्ही आला? डॉक्टर अहो किती हुडकला तुम्हाला, कुठंच गावला नाही तो. आज जर का गावला नसता काय, अख्ख्या गावाला पेटवून दिला असतो मी एका फुकीतच. बजा अरे वेडायस का तू, हे गाव सोडून मी कुठे जाणार आहे? या गावात लोकांची सेवा करण्यासाठी आलोय मी, माझं संपूर्ण आयुष्य गावाला देण्याचं ठरवलंय मी. वय वय ते बी आहेच की, पण तुम्ही कुठे गेलता? ते डॉक्टरांचं गुरुजी आहे ना कंगणी बाबा, त्यांना शरण गेलो होतो बघा. लका 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 कंगणी बाबा, आता कसं आमच्या डॉक्टरांना पाठवून दिले तसं काही विकारांना आम्हाला पाठवून द्या म्हणजे पाठवूनच द्या. हा पाठवून द्या म्हणजे? आओ पाठवून द्या म्हणजे नामे पण कालपासून गायब झालाय, कुठं बी गावाना झालाय, गावात लय हुडकलं. नाम्या सापडत नाहीये. नाही नाही नाम्या सापडलाच पाहिजे. डॉक्टर डॉक्टर तुम्ही आलात? डॉक्टर आले. डॉक्टर डॉक्टर तुम्ही खरंच खरंच देव माणूस आहे डॉक्टर. ओ कंगणी बाबा अहो फक्त शब्द टाकला हो नाम्या गावदी म्हणून, नाव्या इथं समोर उभा राहिलाय. आता परत जर कुठे गेलास का नाही जीवच घेन तुझा एका फुकीतात. मी तुला शेवटचं विचारतोय, चला लवकर सांग. तू फार महत्वरती कोणासोबत गेली होतीस? तू एकटी जाणार नाहीयेस हे मला चांगलंच माहिती. तुम्ही त्या बाईला तिकडे घेऊन गेला, तुम्हाला लाज नाही वाटली? मला मुंबईला जातो सांगितलं होतं ना, आणि त्या बाईला फार्मास वरती घेऊन गेलात. खर तर ना या सगळ्याची तुम्हाला लाज वाटायला हवी, आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय? आवाज खाली कर, खोपाड फोडून ठेवी ना तुझं. मी विचारलं ना तेवढंच सांगायचं, कुणासोबत गेली होतीस तू फार्म हाऊसला? तुझ्या सोबत नक्कीच तिथं कोणतरी होता. हो होत ना. तुम्ही कशी बाहेर लफडी करताय ना तसंच मी पण करते असं समजा. तुझी एवढी हिम्मत, चल नाव सांग त्याचं. त्याला आपण तुझ्या लग्नाच्या आधीचा आशिक आहे ना त्याच्याकडेच पाठवतो. चल नाव सांग त्याचं. नाही सांगणार, होतो कोणीतरी मला निलू म्हणणार. मी पण बघतो किती दिवस वाचवतेस त्याला. नाही तुझ्या त्या आधीच्या बॉयफ्रेंडच्या बाजूला खड्डा खादून पुरलं ना त्याला तर नाव नाही सांगणार जयसिंग म्हणून. हॅलो काय जाणं जाऊन काम कर. बोला ना. तुम्हाला दिलेली मुदत संपलीये, पैसे कधी देणार आहे तुम्ही? ते देते की लवकरच. लवकर लवकर म्हणजे कधी? मला तुमच्याकडे लवकरच वकिलांना पाठवा लागेल, लवकरच पोलिसांना पाठवा लागेल, आणि लवकरच जेलमध्ये जाल मग तुम्ही. अहो नाही नको नको, मी काहीतरी पैशांची ऍडजस्टमेंट करते. 2 दिवसात जर तुम्ही पैसे दिले नाही तर पोलीस आणि वकील दोघांना एकत्र पाठवा लागेल. अहो नाही मी म्हटलं. हॅलो हॅलो काय झालं मॅडम, तुमचं तोंड काय एवढं झुंकू चुकू झालंय?
तुला काय करायचंय ग? का सारखे प्रश्न विचारत असती? जा जाऊन काम कर। आता माझ्याकडे डॉक्टरांच्या हातापाया पडण्याशिवाय काहीच पर्याय नाही। काय पण करून मला त्यांच्याकडनं पैसे घेतलेच पाहिजे। कुठे चाललीस? घरी। कुणी बी येईना झालंय आणि बसून तरी काय करू? बरं डिंपल मॅडम, मी काय म्हणते, माझा पगार कधी देत आहे? मला नवीन मोबाईल घ्यायचाय, एकदम झुंकू चुकू। वय, इथं पार्लर मध्ये कुत्रा येणार झालाय, तुला कुठला पगार देऊ ग? प्रोड्युसर पण पैशासाठी माग लागलेत, कुठला पिक्चर बी मिळाना झालाय, सुपारी बी येणार झाली ती, डॉक्टरांना मदत मागितली तर ते पण नाही म्हणतात, आणि तुला पगार पाहिजे। वय, आता हे काय माझ्यामुळे होतंय? वय, तुम्ही पगार देताय का नाही ते सांगा मला, नाही तर मी जाते दुसरीकडं। तसं मी मला लय मोठ्या मोठ्या हापर आल्यात। काय पिंके, तुला तर लगेच राग येतो बघ। आता सध्या माझ्याकडे पैसे नाहीत ना, 4-5 दिवसात आले की देते ना पैसे। ठीक आहे, 4-5 दिवसच बर का? तसा भी माझा फोन बंद पडलाय। औ सोन्या मुंगळ्या आतल्या सगळे टेन्शन मध्ये आल्यात, त्यांना माझ्याशी बोलायला भेटाना म्हणून। आणि अक्षय? मुंगळ्या म्हणजेच अक्षय की? तुम्हाला तर माहितीये मला कुणाचं मन दुखायला आवडत नाही। ते झुंकूच धरा, येते बर का? सांगून टाक त्याला हेच की तुझं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे म्हणून। नीलम, तुझं अफेअर चालू आहे हे सांग, कोणासोबत चालू आहे हे नको सांगू। पुढेही काही दिवस हे असंच चालू ठेव आणि त्याला खडसावून सांग। जोपर्यंत तुम्ही बाहेरच्या बायकांशी संबंध ठेवाल तोपर्यंत मी माझं प्रेम प्रकरण चालू ठेवणार। आणि त्याला हक्कानं सांग, मुद्दाम सांग, हे सगळं मी तुम्हाला सुधारवण्यासाठी करते। चल जेवायला वाढ। काय बघतेस? नजर खाली कर। फार्म हाऊस वरती दुसऱ्या पुरुषाबरोबर जातेस, सगळी लाज सोडून टाकलीस। दिल्लीचे भाई, चल जेवायला वाढ। मला तुझं तोंड बघण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये। स्वतःच्या हाताने वाढून घ्या, मी नोकर नाहीये तुमची। लय तोंड चालायला लागलंय तुझं। तुझ्या त्या बॉयफ्रेंडनी सांगितलं असेल नवऱ्याबरोबर असं वागायला? सापडू दे एकदा तू हातामध्ये, तुझ्या समोर त्याची जीभच हसून टाकतो का नाही ते बघ। बोल, कुणावर अफेअर चालू आहे तुझं? हा, नाही सांगणार। जोपर्यंत तुम्ही तुमची बाहेर लफडी बंद करत नाही ना, तोपर्यंत मी माझा अफेअर सुरूच ठेवणार। तुम्हाला काय करायचंय ते करा। जत्तर, लय जीप चुरचूर करते तुझी, तुझं कायमचा आवाज बंद करून टाकतो। तू परत आलीस? डिंपल दारावर आलेल्या कुत्र्याला एकदा हाकलं ना ते परत परत येत नाही, पण तू? दया येते मला तुझी, इतकी लाचारी बरी नव्हे डिंपल। एवढीच दया येते तर माणसानं मदत करावी ना। मागच्या भारीला मी तुम्हाला किती मदत केली आठव की? म्हणू नको मागच्या गोष्टी आठवलं, माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होतास तू। सोट जागावर जीव घेऊन टाकावा तुझा। अहो डॉक्टर, आता किती राग करणार आहे तुम्ही माझा? झालं गेलं इसरून जा ना, आता तरी पैशाची मदत करा। तुम्ही सांगाल ना ते काम करेल मी, पण मला पार्टनर म्हणून घ्या ना प्लीज। मला परत माझ्या पायावर दगड नाही मारून घ्यायचंय, निघ तू। कसलं दगडाचं काय जाय हो तुमचं? एवढ्या याची विनंती करते, आताही मी 5000 फुटाना झालाय तुम्हाला। बऱ्या बोला ना, मला पैसा द्या नाहीतर मी। नाहीतर काय करणार आहेस तू? नाहीतर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला जाऊन सांगाल तुमचं आणि त्या बायाचं लफडं चालू आहे। अरे कर लाईक यू, जा जा जाऊन सांग, मला नाही फरक पडत। मी खरं सांगते डॉक्टर, त्यासने हे पण जाऊन सांगाल की त्यांचीच बायको तुम्हाला पैसे लुटायला मदत करते। टिम्पल, असं नको करू का? मी घाबरतो त्या कॉन्ट्रॅक्टरला, असं अजिबात समजू नको। तर सांग त्यालाही नाही घाबरत मी।
मग मी गावातल्या लोकांनी बी जाऊन सांगाल की तुम्हीच तुमच्या बायकोचा खून केलाय, आणि ह्याच्या आधी जेवढे खून झाले ना ते बी तुम्हीच केलेत. तुला माहितीये ना माझ्या वाट्यात अडवलेल्या माणसांना मी जिवंत सोडत नाही. त्या दिवशी तुला सोडलंय ते तुझ्यावर दया येऊ. तुला शेवटचं सांगत, परत माझ्या वाट्यात आडवी आली तर तुझा गेम कायमचा खल्लास करून टाकेन मी. हल्ली काय कशालाच कसं घाबरणं झालंय ती. काल फतूर तर हे असं नव्हतं, पण मी घाबरायला लागेन डॉक्टर. लई इज्जत काढली तुम्ही माझी, त्या सगळ्याचा व्याज सकट बदला घेईन म्या. तू अजून इथेच निघ. जाती जाताना दार बंद करून घ्या. आणि तुमच्याकडे लोक पैसे घेऊन येतात आणि दागिने घेऊन जातात, तुम्ही माझ्याकडे आलात होय. दुकान आहे नाही होत, दुकान बी गेलं आणि सोनं बी गेलं. आता लय कर्ज बाजारी झालोय, आयला पैसे नाहीत घरात. कोणाची वाईट नजर लागली माझ्या दुकानाला कोण असतो. माझे पैसे डबल करून दे ना. ले विश्वासानं आलोय तुझ्याकडे. मला माझं सोन्याच्या आधीचं दुकान परत सुरू करायचं. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुमचे पैसे 100% डबल होणार. जरा वाईच उधार मिळालं असतं तर. आता लय नड आहे, लय उपकार होतील तुझे. उधार तर नाही देऊ शकत, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्यासोबत चला. एक माणूस आहे तो तुमची नक्की मदत करेल. ए बाकीच्या नितासा परत या. हा अण्णा, आमचे पैसे. पैसे ना घेतो, आधी दुकानावर नीट लक्ष ठेवा. अंडी नीट विका. चला फुलचंद शेठ, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. डॉक्टर म्हणले ना मदत करतो, मग आता तुमचं काम झालंच म्हणून समजा. नाम्या दादा कुठल्या माणसाने डॉक्टरांना भेटायला घेऊन आला होता. ते काय चाललंय डॉक्टरांचं, त्यांच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत. काय असणार आहे तो प्लॅन. प्रोड्युसरचा फोन. हॅलो डिंपल मॅडम, आमच्या पैशाची व्यवस्था केली आहे का? कधी देते पैसे आम्हाला? अहो देते की पैसे, मी काय कुठं पाहून चालली वय. अहो 2 लाख रुपये आहेत, छोटी रक्कम थोडी आहे, थोडा ऍडजस्ट व्हायला वेळ लागते. मला आणखी थोडं दिस द्या ना वाढून. अजिबात वेळ देणार नाही आता, मलाही पैशाची गरज आहे. मी कर्ज काढलेलं आहे, पोलिसांना आणि वकिलांना वाड्यावर पाठवल्याशिवाय तुम्ही वटणीवर येणार नाही असं वाटतंय मला. आता तेच करावं लागेल मला. हो नको, मी तुम्हाला म्हटलं ना मी ऍडजस्ट करते कुठून तरी पैसे. हॅलो हॅलो तू प्रोड्युसर पण फोन उचला ना झालाय. आता वाड्यात जर पोलीस आले ना तर सगळीकडे माझी बदनामी होईल, मीडियात पण बदनामी व्हायची माझी. वर्षातनं 1-2 सुपाऱ्या मिळतात, त्या पण मिळायच्या नाहीत. कुठनं पैसे ऍडजस्ट करू म्या. डॉक्टरांकडे आता परत पैसा मागते. आणि तुमचं पुढचं आयुष्य तुम्हाला तुरुंगात काढावं लागेल. माझ्या लेकीला हातच लावा कुणी, एकेकाचा हातच तुटून टाकेन. तुम्हाला काय वाटलं ती रस्त्यावर पडली वय, कुणी बी यावं जेलमध्ये टाकावं. डोळ्यात केरण कानात फुंकर अशी गत आहे तुमची. हे बघा, त्यांनी त्या निर्मात्याकडून पैसे घेतलेत आणि कराराप्रमाणे त्यांना ते परत करावे लागतील. परत घ्यायचं होतं तर द्यायचंच कशाला ना, त्याला टाका जेलमध्ये. आता आमच्याकडे पैसे खर्च झाल्यात, मिळणार नाहीत काय. जावा. असे कसे नाही देणार, अहो साधी रक्कम नाहीये, 2 लाख रुपये. हे बघा, आजची शेवटची तारीख आहे मुदतीची. आज जर पैसे नाही दिले ना तर तुम्हाला पोलीस अटक करतील.
डिंपे डिंपे काय केलंस, कुठं आहेत कुठं त्यांचं पैसा? आता हे पण तूच मला विचार, ते सगळं घरात आणि पार्लर मध्ये खर्च झाली होती. मला काय स्वप्न पडलं होतं ते पिक्चर करणार नाहीत म्हणून, मला काय माहित होतं ते ऍडव्हान्स दिलेला पैसा मागतील म्हणून. हजारदा सांगितलं होतं त्या पिक्चरचा नादी नको लागू, पण ऐकणार कोण? हा आता कुठं आणायचं एवढं पैसा? ती जेलमध्ये टाकतील, गावात तू दाखवायला जागा नाही उरणार. आधीच तुझं दोनदा लगीन मोडलंय, आता कोण करेल का तुझ्याशी लगीन? झाली की नाही आयुष्याची माती? अशी कशी मी आयुष्याची माती होऊन देईल? मी कुठून तरी पैसे ऍडजस्ट करेन. माझ्या आयुष्याचं ना तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बरोबर आणते पैसे. हो बाजूला काय करणार आहेस ग? चोरी करणार आहे? कुठं दरोडा घालणार आहेस? नाही, मलाच काहीतरी केलं पाहिजे. डिंपल, माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला होतास काय? आता कळेल तुला. डॉक्टर, डॉक्टर मंगलताई सर, आप अठे. डॉक्टर तुम्ही बघितलं ना, आता खाली वाड्यात काय चाललं होतं ते. डिंपल ना पैसे नाही भरलं तर तिला जेलमध्ये टाकताल. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटळ होईल डॉक्टर. अख्ख्या गावाला जाऊन सांग मी जेलमध्ये जाणार आहे ती. ते काम कर ना, तुला माईक देते आणि माईक मधून सगळ्या गावाला सांग मी जेलमध्ये चालली म्हणून. आओ मॅडम, अशाने सगळ्यांना कळन, इससे तो तुम्हारी बदनामी हो जाएगी. झुंकू चुकू वय एवढं समजतंय ना, मग तुझ्या बॉयफ्रेंडला सांगायची काय गरज आहे? मुंगळ्या, आतापर्यंत जे सांगितलेलं सगळं इसर. डिंपल मॅडम लयच भडकल्यात आणि तुला काय गरज होती रे ऐकायची? म्हणायचं ना मला नका सांगू म्हणून. आजपासून आपला ब्रेकअप. पण डिंपल मॅडम मी काय म्हणते, तुम्ही जेलमध्ये गेल्यावरती मग पार्लर कोण बघणार? म्हणजे कसं होणार पार्लरच? ए म्या नाही जेलमध्ये जाणार. हा म्या का जाऊ जेलमध्ये? अहो तुमच्याकडे तर 2 लाख रुपये पण नाही. आजच्या असतात ना 2 लाख रुपये द्यायचेत ना, आणि तुमच्याकडे तर इथं मला पगार द्यायला बी पैसे नाही. मग कसं करणार? पैसा नसला तरी उभा करावाच लागणार आहे. डॉक्टरांकडनं अपेक्षा करणं म्हणजे दगडावर परत डोका पटण्यासारखा आहे. मला आता त्या नीला मॅडमना हाताशी धरून काहीतरी करावं लागणार. सांगितलं ना तुम्हाला काय? काय नाही. काय लाज वाटत नाही तुला पैसे चोरताना? आता नवऱ्याचे पैसे चोरतेस? मग काय करायला हवं? तुम्ही देता का स्वतःहून मला पैसे? आईच्या ऑपरेशन साठी पैसे मागितले दिले, घर खर्चासाठी मागितले दिले का तुम्ही पैसे मला? खर तर तुम्हाला लाज वाटायला हवी, मी बायको असून मला घरातून पैसे चोरून घ्यावे लागते. माझा काहीच अधिकार नाही का या पैशांवरती? कसला अधिकार? हे जे पैसे कमवलेत ना, ते मी माझ्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीवरती. तुलाही असं चोरून आणि फुकट ऐकत बसून खायला पैसे नाही कमवले ते. बघितलं कसं वागतोय हा माणूस माझ्याशी. स्वतःहून 1 रुपया देत नाही मला खर्चाला. मग मी काय करायला हवं? तुम्ही बघताय ना तुमच्या नीलूचे हाल. कुणाकडे बघून बोलतेस? हा माझ्याकडे बघ आणि बोल. भेट लागली काय तुला? तुम्ही सांगा या माणसाला, मला यांच्याशी अजिबात बोलायचं नाहीये. कंटाळा आलाय मला यांच्या जाचाचा. हे सगळं कधी बदलणार आहे काय माहिती? आता तुम्हीच बघा तुमच्या नीलूची अवस्था. ही परत तसंच बडबडाय लागली. नाम्याला दोस्तीपेक्षा कमिशन महत्वाचं ना. नाम्या तू कमिशन घे नाहीतर नको घेऊस. पण मला खरं खरं सांग, या पैसे डबल करायच्या भानगडीत तू काही चुकीचं तर नाही करत ना? नाही. हे बघ किती काय झालं का नाही, गरिबांच्या पैशासोबत खेळू नकोस. तुला आधीच सांगून ठेव. हा नाही नाही, तू शपथ घेऊन सांग मला, तू ह्यासाठी काही चुकीचं तर नाही करत ना? नाही, म्या शपथ घेतो की म्या काही चुकीचं करत नाही. अरे मी तर गावातल्या लोकांच्या बऱ्यासाठी करतोय सगळं.
नकोच वाटत वाट जरा तुझी शपथ बस माकडा माझी खोटी शपथ घेऊ नकोस खोटी शपथ घेऊन मारशील मला दुसऱ्या कशा तरी शपथ घे म्हणजे मला खात्री पटेल शपथ घेऊ बातलीची शपथ हे बघ पहिल्या 10 रुपयाला कधी बी बाटलीची खोटी शपथ घेत नाही ना कुणाशी बी चुकीच वागत नाही अरे कंगनी बाबाचा आशीर्वाद आहे आता बघ यो नाम लय मोठ नाव कमणारे ए आहे तुझा पोरगा बघ आता लय मोठा माणूस एकदम मोठा माणूस होशील होशील लय मोठा माणूस होशील लागा लय मोठा माणूस हो लय पैसे कमू पण कधी कोणाबरोबर चुकीचं वागू नकोस बरं का नाही म्हणजे या पैसे डबल करायच्या बांधकडे तू हसू नकोस बरं का तुझ्या अंगलोट काही येऊ देऊ नकोस आणि जर का तू लोकांना फसवलंस का नाही साहेब तुम्ही काय झालं तुमच्या मुलीनं दिलेल्या मुदतीत पैसे परत केलेले नाहीयेत त्यामुळे आम्ही तिला अटक करायला आलो आला का परत तुम्ही तुम्हाला काय काम धंदा आहेत का नाहीत तो अन्या ह्यांना देवाडीच्या बाहेर आकलून त्यासने आकलून देऊ तो अन्या नाही तेव्हा घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगत असतो ना गावात होय मग आता हा जातो आराम आमच्या दिदीला पोलीस पकडून नेणार आहेत ऐकलं का हे बघा आम्ही तुम्हाला आणखी एक संधी देतोय जर तुमची पैशाची व्यवस्था झालेली असेल तर ते पैसे आत्ताच परत करा नाहीतर आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल ठीक आहे करा मला अटक पिंपी अगं काय बोलतेस तू काय चाललंय समज काय दिसलंय आपल्यावर एका मागून एक चालूच आहे काय ना काय तर तुला तुरुंगात टाकलं तर बया तुझ कस होईल कोण करेल तुझ्याशी लगेच साहेब साहेब मी हात जोडते अवा असं करू नका तिला तुरुंगात टाकू नका अवा तिचं आयुष्याचं वाटोळं होईल गावात तोंड दाखवायच्या लायकीच राहणार नाही आम्ही तिच्या पुढे एवढं आयुष्य आहे तिच्या आयुष्याचं बरबाद करू नका मी हात जोडते पाया पडते तुमच्या अजिबात कोणापुढे हात जोडायची गरज नाही असं पण काय राहिलं आयुष्यात असं गरिबीत भीक मागण्यापेक्षा आहे ना जेलमध्ये 2 घास सुखाची खाईल म्या चला मला घेऊन आमच्या ह्याच्यात येऊन तुम्ही हे नाही करू शकत म्हणजे आमच्याच गावात येऊन आमच्या वर्ल्ड फेमस हिरोईनला तुम्ही असं अटक नाही करू शकत हा एवढी गर्दी कसली आय आय कुठे आय गेली का काय अरे आज कशी सोडून गेली अर देवा अरे तुझा मुडदा बसवला तुझा माझ्या कारण मरणाच्या माग लागलाय त्या कंपाऊंडरला पोचले बिगार मी इथन जाणार नाही माझ्या भाऊजी नामा भाऊजी सरपंच बघा की तुम्ही तर समजवा की आणलं तर या ठिकाणी डिंपल ही या गावची हिरोईन आहे आणि तिला जर अटक झाली तर समजा गावाला अटक केल्यासर काय असं करा तुम्ही द्या 2 लाख रुपये आम्ही तिला तुरुंगात टाकत नाही तुम्ही कोणीही त्यांना त्यांच्या कामात त्रास देऊ नका त्यांच्या कामात झालेला त्रास मला आवडणार नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला झडती घ्यायची घ्या पण प्लीज त्याआधी मला सर्च वॉरंट दाखवाल का ते तर नाहीये खरंच की ह्याचा तर विचारच केला नव्हता मी काय चाललंय हे वकील साहेब म्हणजे एक मुलगी सांगतीये म्हणून पोलीस माझ्यावर संशय घेतात बरं तिने रिसर तक्रारही नोंदवलेली नाहीये त्यांच्याकडे सर्च वॉरंट सुद्धा नाहीये आणि त्या माझ्या खोलीची झडती घ्यायला निघाल्या काय बरं हरकत नाही चला
मी कायद्याचं रक्षण करणारा माणूस आहे, आदर करणारा माणूस आहे. तुम्हाला कायदा मोडलेला चालणार असेल तर मी काय? नाही नाही, तशी कायद्यानं झडती घेता येणार. माफ करा डॉक्टर, चुकलाम. मी पोलिसांना माझ्या रूमची झडती घेऊ देत नाहीये, त्यामुळे काही लोकांना माझ्यावर संशय येऊ शकतो. नाही 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 नाही, असं होऊन नाही चालणार. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही कसली माफी मागताय? नाही, तुम्हाला झडती घ्यायची असेल तर घ्या, माझं काही म्हणणं नाहीये. किंवा तुम्हाला नसेल घ्यायची तर गावातल्या कोणाला तरी घ्यायला सांगा, चालेल मला. नाही नाही, गावातल्या कोणी बी फक्त डॉक्टरांच्या खोलीत झडतीसाठी जायचा प्रयत्न करूनच दाखव. नाही त्याला ट्रॅक्टरच्या चाकाला बांधून खरडीवर न खरडला तर बजावपूर नाव नाही लागणार एका बुकीतच. इकडे जो बुकीच बाहेर काढते बघ, अक्कल ना बक्कल आणि गावभर नक्कल. तो कंपाऊंडर आहे ना, त्याच्या खोलीची झडती घेऊन आपण नाटक करतोय. आणि ही गावातली गुडघ्यात मेंदू असलेली त्याच्यावर विश्वास ठेवतात. काय नाही, अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही झडती घ्या त्याची. या म्हातारीचा पहिल्यापासून राग आहे डॉक्टरांवर. तुझं लय प्रेम आहे ना, तर जा की मग तू जाऊन झडती घे. तुझ्या कंपाऊंडरनी काय केलं नाही ना, मग कशाला घाबरतोय तो? जा की जाऊन झडती घे. ते कुठे घाबरतात, ते उलट म्हणतात झडती घ्या म्हणून. मग घे की झडती. नाम्या हो पुड आणि घे झडती, याशिवाय म्हातारीचं तोंड काय बंद आहे असं नाही. नाही नाही, मी हे पाप नाही करणार. नाम्या हे बघ, तू काही काळजी करू नकोस, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. आणि मुळात मी चोरी केलीच नाही तर घाबरायचं कशाला. हे बघ, तू जर का माझ्या खोलीची झडती नाही घेतलीस तर लोकांना असं वाटेल की मी खोटं बोलतो. प्लीज तू जा घे झडती. नाम्या हे बघ, तू जर का झडती नाही घेतलीस तर तुला कंगणी बाबांची शपथ. तिच्या वतीनं मी तुमची माफी मागते. आम्ही देतो की संपतो पैसे, वाईज मुदत द्या. आहो साहेब, माझ्या लेकीला असं घेऊन जाऊ नका, एवढं बार माफ कर तिला. पैसे दिल्याशिवाय आम्ही हिला सोडणार नाहीये साहेब. चला घेऊन घेऊन चला. थांबा. वकील साहेब, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे, एक मिनिट जरा बाजूला याल का? ठीक आहे, चला. आता काय बोलायचं असेल यासनी? बोला. मला सांगा, तुमचा कशात इंटरेस्ट आहे? टिम्पलला तुरुंगात टाकण्यात की पैसे परत मिळवण्यात? अर्थातच पैसे परत मिळवण्यात. मला नाही वाटत तुम्ही सारखं तिला तुरुंगात टाकलं तर पैसे परत मिळतील. असे कसे नाही मिळणार? डॉक्टर नक्की काय बोलत असतील वकिलाशी? नक्कीच हेच ह्याच्यावर बोलत असतील, जे टिम्पलच्या विषयावर बोलत असतील की. वकील साहेब, हो साधी गोष्ट आहे, डिम्पल याआधी कधीच तुरुंगात गेली नाहीये, त्यामुळे तिला तुरुंगाची भीती असणार. बरोबर बरोबर. आणि तुम्ही जर का तिला तुरुंगात टाकलं तर तिची ती भीती मरून जाणार. आणि मला नाही वाटत त्यानंतर ती तुमचे पैसे देईल. काही दिवसात ती बेलवर बाहेर येईल सुद्धा, तुम्ही परत तिला अटक कराल, परत ती बाहेर येईल, परत तुम्ही अटक कराल, परत ती बाहेर येईल. असं करत करत ती तिची सगळी शिक्षा पूर्ण करेल आणि तुम्हाला तुमचे पैसे कायमचे विसरून जावे लागतील. वकील साहेब एक बोलू, ही खूप साधी माणसं आहेत, हे आपल्या इज्जतीला खूप जपतात. जगात त्यांना कशाचीच भीती नसते, आपल्या इज्जतीची खूप भीती असते. आणि तुम्ही तीच भीती धरून ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे लवकर मिळतील. हे लक्षातच आलं नाही माझ्या, खरं तुमचं आज मला कळलं. हे गाव एवढं तुम्हाला का मान देत? तुम्ही खरंच ग्रेट आहात.
साहेब जरा मला या विषयावर माझ्या क्लायंटशी बोलायचंय. मी तुम्हाला असं म्हणतो की त्यांना आता तुम्ही अटक करू नका. अगं तू एवढी मला आता प्रेमाने बोलवतेस आणि मी येणार नाही असं कधी होईल का? अगं आपली जाय नाहीस तू. आता कसं सांगू मी तुला एवढे दिवस मी तुला भेटायला का नाही आलो ते. अगं माझ्या पाठी मोठी कटकट लागली ग, कामाची नाही अगं माझ्या बायकोची. ठीक आहे चल सोड ना तो विषय. हा मी नीलम. ए नीलम काय? अगं ती माझी बॅग आण जरा. मला आज एक नवीन कॉन्टॅक्ट मिळाले, त्याच्या मिटिंगला चाललोय मी. रात्री यायला थोडा उशीर होईल. किती उशीर होणार आहे? म्हणजे जेवायला थांबू की नको? तुला काय करायचंय ते कर, मला काही फरक पडत नाही. तू जेव नाही तर उपाशी राह, मला काय करायचं त्याच. मला माहिती आहे ना तुम्हाला कसलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि तुमची कसली मिटिंग आहे ते. आज पण कुठल्या तर बाईवर पैसे उधळायलाच गेले असत. जा आणि तिकडेच राहा, निदान माझा वेळ तरी मला छान घालवते. नमस्कार डॉक्टर, मी फुलचंद. नाम मला तुमच्याकडे घेऊन आला होता. हो आहे आहे लक्षात माझ्या, मी कामाच्या माणसांना कधीच विसरत नाही. म्हणजे कामाच्या माणसांना म्हणजे तुमचं माझ्याकडे काम आहे म्हणून विसरणार नाही. कंगणी बाबाचं दर्शन घ्या. बोला. तुम्ही म्हणाला होता ना मदत कराल म्हणून आलोय. हो आहे माझ्या लक्षात. एक मिनिट. हा बाबा. हो कंगणी बाबा. हो मला सांगा तुमच्या घराच्या इथे एखादं झाड आहे? नाही असं काही नाहीये. असं कसं? तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं झाड आहे ना? नाही घराच्या समोर एक झाड आहे. त्याबद्दलच बोलत होतो मी कंगणी बाबा. मला सांगा झाड मोठ आहे? हो. ते पिंपळाचं झाड आहे? हा अगदी बरोबर. पण तुम्हाला कसं माहित? मला बऱ्याच काही माहिती. एक गोष्ट आता लक्षात ठेवा, त्या झाडाच्या इथे येत्या पौर्णिमेला एक खड्डा करा, साधारण एक फूट वगैरे. त्या खड्ड्यात तुम्हाला काहीतरी किमती गोष्ट सापडेल, ती घेऊन जाऊन तुम्हाला बाजारात नेऊन विकायची. पण तिथं काय सापडेल डॉक्टर? काहीही किमती सापडू शकतं जे तुम्हाला कर्जातून बाहेर काढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यातली 10% रक्कम तुमच्याकडे ठेवायची आणि 90% रक्कम जिथे ती गोष्ट सापडली तिथे परत पुरून ठेवायची. हो चालेल डॉक्टर, माझं कर्ज दूर होणार असेल तर तुम्ही सांगाल ते मी करेल. आणि हा अजून एक गोष्ट, या सगळ्यात जर काही गफलत झाली, तुमच्यातला स्वार्थ जागा झाला, तुमची नियत फिरली, तर तुमच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या जीवावर बेतू शकतं. काहीही होऊ शकतं, तुम्हाला रक्ताच्या उलट्या होतील. काय कंगणी बाबा खूप कडक आहेत ना, त्यांना अशी लबाडी वगैरे आवडत नाही. नाही नाही लबाडी मी करणारच नाही डॉक्टर, मला माझं कर्ज फेडायचंय, मला पुन्हा श्रीमंत व्हायचंय. त्यामुळे तुम्ही सांगाल ना ते मी प्रामाणिकपणे करेन. हीच अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. लवकरच तुमचे सोन्याचे दिवस परत येतील. या खूप उपकार झाले डॉक्टर. आता पौर्णिमा झाली की येतो. यावच लागेल तेही माझे पैसे घेऊन.
पैशांचा आणखीन एक मार्ग मोकळा झालाय आता माझ्यासाठी. हा पैसा आता असाच वाढत जाणार आहे.